गडकरी साहेब, आमचं तुमच्यावर आणि देवेंद्र फडणवीसांच्यावर पण भरपूर प्रेम आहे, त्याच्यामुळं त्या प्रेमाची उतराई गडकरी साहेब आणि दोघेही नागपूरचे आहेत. तुम्ही आम्हाला जरा विलंब लावला, तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती, मग नागपूरला न्यायची होती. आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असते, पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, काही हरकत नाही. पण आता आमची पण मेट्रोच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच मदत करता. मेट्रो मंजूर पहिले पुण्याची झाली, त्याच्यानंतर नागपूरची झाली, पण नागपूरची पूर्ण झाली. आणि खरंच आहे की त्या मीटिंगमध्ये नितीनजी, मी, आम्ही सगळे होतो. आणि त्या दिवशी तो निर्णय नितीनजी तर म्हणाले की नाहीतर तुमची जन्मात होणार नाही, आणि त्या दिवशी तो निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय गतीने पुण्याच्या मेट्रोचं काम झालं. आणि आता मला न्यूज पाहून देखील अतिशय आनंद वाटला की इंटरचेंजचं स्टेशन झाल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये आता केवळ वाढदिवस साजरे होत नाहीत, तर त्या ठिकाणी खरोखर आपले लोक प्रवास करायला लागले आहेत, प्रवाशांची संख्या वाढते. आणि आता हे वन कार्ड या ठिकाणी तयार झाल्यामुळे त्याचा देखील फायदा होईल. पण हर्डीकरांना माझी सूचना आहे, आणि त्यासोबत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमपीएल यांनाही माझी सूचना आहे की हे जे वन कार्ड आपण काढलेलं आहे, आता पीएमपीएल ला देखील हेच कार्ड लागू होईल. अशा प्रकारचं हे वन कार्ड झालं पाहिजे, म्हणजे या कार्डावर मेट्रो आणि आपली बस सिस्टीम ही सगळी एकत्रित चालली पाहिजे. जी वन कार्डची संकल्पना आहे, ही संकल्पना अशी आहे, माननीय मोदीजींच्या मते सिंगल कार्ड हे केवळ पुणे मेट्रो करता नाही आहे, पुण्यातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सोबत या कार्डवर देशभरातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण आणतो आहोत. पुढच्या काळामध्ये मुंबईला गेलो तरी पुण्याचं कार्ड दाखवून मुंबईच्या मेट्रोत प्रवास करता येईल, दिल्लीला गेलो तर दिल्लीच्या मेट्रोत प्रवास करता येईल, लखनौला गेलो तर लखनौच्या मेट्रोत प्रवास करता येईल. अशा प्रकारचं हे वन कार्ड आहे, त्यामुळे ही चांगली सुरुवात झाली आहे. मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये पीएमपीएल मध्ये सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली, त्यावेळेस मी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस खरेदीला अनुदान दिलं. आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट जर कोणाजवळ असेल तर ती पीएमपीएल जवळ आहे. आता पुढच्या काळामध्ये ती मुंबईकडे होणार आहे, कारण त्यांनी आता तुमच्यापेक्षा जास्त बसेस घेण्याकरता ऑर्डर दिला आहे. पण पीएमपीएल ला 1500 बसेस आपल्याला इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या आहेत. आणि माझं असं मत आहे की आपण जर इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम केली, बघा आता जसं मेट्रोचं कनेक्टिव्हिटी वाढते तसे लोक वाढत आहेत. शेवटी ट्रान्सपोर्टेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट तेव्हाच यूज करतात जेव्हा एंड टू एंड अशा प्रकारचं सोल्युशन असतं. माझ्या घरून निघालो तर मला जिथे जायचा त्याच्या 500 मीटर पर्यंत कुठलं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मला वापरता आलं तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी वापरतो. त्यामुळे आता हे इंटिग्रेशन करणं, जसं मागच्या काळामध्ये आपण पुणे महानगरपालिकेत पीएमपीएलचा ऍप तयार केला, अशा प्रकारचा हा जो ऍप आहे याचं इंटिग्रेशन मेट्रो सोबत करणं, याचं इंटिग्रेशन आपल्या बसेस सोबत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ट्रान्सपोर्टेशनचा जो प्लॅन आहे हा त्या ऍपच्या माध्यमातून प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे.